माथाडी कामगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला इशारा. सातारा शहरातील गांधी मैदान येथे जय भीम फेस्टिवलचे 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान आयोजन. माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी दिली माहिती. सातारा शहरातील सदर बाजार येथे बलिदान मास सप्ताहानिमित्त मुक पदयात्रा संपन्न. आमदार शिवेंद्रजे भोसले यांची उपस्थिती. सातारा शहरातील रविवार पेठेतल्या खंडोबा मंदिराच्या यात्रेनिमित्ताने सातारा शहरातून भंडाऱ्याची उधळण करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास दिनानिमित्त वडू बुद्रुक तुळापूर येथे केले अभिवादन. सातारा शहरातील गोळीबार मैदान येथील सिद्धिविनायक कॉलनीत तुटलेली जलवाहिनी दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करून सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांचा इशारा. जावली तालुक्यातील मेढा मावळेश्वर रोडवरील देवी चौक पुढे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू. फलटण तालुक्यातील थेऊर येथे अज्ञात ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक. फलटण येथील 20 वर्षीय युवकाचा मृत्यू. ट्रक चालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. RPI आठवले गटाकडून जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मेळाव्यात मागणी. विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर मान तालुक्यातील दहिवडी येथे पोलिसांची कारवाई. सुमारे 71,000 रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात. सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदानावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली होती. सातारा शहरातील डॉक्टर चित्रा दाभोळकर यांना हिरवाई पुरस्कार प्रदान. खटाव तालुक्यातील वर्धनगड विकास सेवा सोसायटीच्या व्यवहारात सुमारे 1,62,00,000 रुपयाचा अपहार प्रकरणी विकास सेवा सोसायटीच्या सचिवावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांनी विना पुराव्याची आमदार जयकुमार गोरेंवरील टीका थांबवण्याचा इशारा म्हसवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय सोनवणे यांनी केली मागणी. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना कलागुणाचं प्रशिक्षण मिळणं आवश्यक. मान तालुक्यातील म्हसवड येथे पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांचे प्रतिपादन. मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावर खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड प्रीतिसंगमावर दिली पत्रकारांना प्रतिक्रिया. कराड तालुक्यातील शेवाळेवाडी येथे अत्नी रयत कारखान्याच्या आगीत बग्यासह साहित्य जळून खाक. सुमारे 2 कोटीचे नुकसान. आग विझवण्याचे प्रयत्न उशीरपर्यंत सुरू होते. माझी गुढी मतदानाची कोरेगावात प्रशासनाच्या वतीने अनोखी जनजागृती स्पर्धा. स्पर्धेत सहभागी होण्याचे करण्यात आले आवाहन. वसना उपसा योजनेचे पाणी अखेर नांदवळ तलावात पोचले. कोरेगाव उत्तरचा पाणी प्रश्न निकाली. फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी केली पाहणी. सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा विराट मोर्चा झाला. या मेळाव्याला सातारा आणि जावली तालुक्यातील जनसागर लोटला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले. महायुतीच्या मेळाव्याला महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 8 एप्रिल रोजी कराड उत्तर व दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा विजयनगर येथे
मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले. कराडमधील मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे गौरवोद्गार. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हारच्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडारा खोबऱ्याची उधळण करीत सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून भाविक जेजुरी गडावर आले होते. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी 2000 जास्त कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. महाबळेश्वरमध्ये पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी चौघे जेरबंद. सातारा वनविभागाची कारवाई. गावठी बंदुकीसह वाघर कोयता व काडतूस करण्यात आले जप्त. सातारा शहरातील राधिका रोडवरील 12% चौक प्रतापगंज पेठ मार्केट यार्ड परिसर सातारा तालुका पोलीस स्टेशन इत्यादी भागात कचऱ्याचे साम्राज्य. सातारा नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष. सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी. साताऱ्यात राष्ट्रवादीचा लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येत ठीक नसल्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा उमेदवाराचा शोध खासदार शरद पवार करत होते. कराड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील, कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार, कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत होते. असे असताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यामुळे एकच खळबळ उडाली. हे सर्व पाहता खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित केल्याचे समजते. माननीय शशिकांत शिंदे यांच्या निवडीची 2 घोषणा होणार असून सोमवार दिनांक 15 माननीय शशिकांत शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा उमेदवारीचा तिढा सुटले असे म्हणले जात आहे. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.